लोणावळा शहरात मागील चोवीस तासांमध्ये तब्बल एकशे पन्नास मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे पावसाची संततधार आणि ढगांचा गडगडाट आजही कायम आहे महाराष्ट्रात मान्सून कधी सक्रिय होणार याचे वेध सर्वांना लागलेले असताना लोणावळाला मात्र पावसानं चांगलंच झोडपलंय लोणावळा शहरात मागील चोवीस तासात तब्बल एकशे पन्नास मिमी पावसाची नोंद झाली आहे पावसाची संततधारा व ढगांचा गडगडाट आजही कायम आहे महाराष्ट्रात मान्सून सक्रिय कधी होणार याचे वेध सर्वांना लागलेले असताना लोणावळ्याला मात्र पावसानं चांगलंच झोडपलंय जून महिन्यात आज अखेरपर्यंत पाचशे चोवीस मिमी पावसाची नोंद झाली आहे शनिवारी दिवसभर व रात्री झालेल्या जोरदार पावसानं शहरातील नांगरगाव भांगरवाडी तुंगारली गवळीवाडा बाजारपेठ खंडाळा या सर्वच भागात पाणी साचल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे लोणावळा शहर व ग्रामीण परिसरात रात्रीपासून ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाल्यानं सर्वत्र पाणीच पाणी पानि पाहायला मिळत आहे मागील काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले डोंगर भागातील धबधबे आज पूर्ण क्षमतेनं वाहू लागलेत शहरात अनेक ठिकाणी नालेसफाईची कामे पूर्ण न झाल्यानं अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेले असून नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे शनिवारची अख्खी रात्र पावसानं परिसर झोडपून काढलाय पावसाचा जोर असाच दिवसभर कायम राहिल्यास पर्यटकांना आकर्षित करणारे भूशी धरण हे भरण्याची शक्यता आहे सलग सुट्ट्यांमुळे लोणावळ्यात पर्यटकांची संख्या वाढली आहे वर्षविहाराचा आनंद घेण्यासाठी शहरात आलेल्या पर्यटकांना हा पाऊस एक पर्वणी ठरला प्रतिनिधी प्रतिनिधी रोहनगवळी जीवन न्यूज पुणे मेट्रो पुणे